गाभण शेळी अशी ओळखा, शेळ्यांची डिलिव्हरी अशी करा. नमस्कार, मी बळीराजा, या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गाभण शेळी कशी ओळखावी, शेळी गाभण आहे की नाही हे पहिल्या 1 ते 2 महिन्यात आपल्याला कळत नाही, या कारणाने आपली बऱ्याच वेळा फसवणूक होते. यामुळे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवला आहे की आपण गाभण शेळी कशी ओळखावी व शेळीची डिलिव्हरी कशी करावी ही महत्त्वपूर्ण माहिती. आपण आमच्या मी बळीराजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला सहज पाहायला मिळतील. ही शेळी गाभण असल्यास तुम्हाला पाठीमागच्या बाजूला 2 खड्डे दिसतील, आपण पाहू शकता. 1 आठवडा आधीच हे खड्डे आपल्याला दिसू लागतील. यानंतर दुसरं लक्षण आहे, शेळी चमकदार दिसते. शेळी गाभण असल्यास शेळी एक चमक दाखवते. हा हे तुम्हाला गोष्ट अनुभवावरूनच समजेल. ही शेळी उस्मानाबादी आहे, ही अतिशय शांत जात आहे. तिसरे लक्षण, शेळीच्या मागे राहून शेळीचे उजवे पोट जर आपण दाबलं तर कोरडं वाजतं. जर शेळी व्यायला आली तर ती तिथे हात लावून देत नाही. यानंतर चौथे लक्षण आहे, समजा तुमची शेळी माजर आल्यावर आपण तिला फिट केले आणि नंतर परत जर ती शेळी लवकरात लवकर माजावर आली 15 दिवसाच्या आसपास किंवा 21 दिवसांनी तर ती शेळी गाभण नाही असे आपण समजून घ्यावे. यानंतर 5वे लक्षण आहे, आपण ज्या बोकडाकडून ती शेळी फिट केली आहे जर ती शेळी त्या बोकडापासून लांब राहत असेल तर आपण समजू शकता की आपली शेळी गाभण आहे. जर ती शेळी त्या बोकडाच्या जवळजवळ जात असेल तर आपण समजून घ्या शेळी गाभण राहिलेली नाही. आता आपण शेळीची डिलिव्हरी कशी करावी हे पाहूया. शेळीची पहिल्यांदा पाणथळ मोठ ज्याला म्हणतो ती पहिल्यांदा बाहेर पडते आणि ती आपोआपच बाहेर येते आणि आपोआपच फुटते, हे लक्षात ठेवा. फुटल्यानंतर तुम्हाला कारडाचे पाय दिसतील आणि त्या पायाबरोबर मुंडकं आलेलंही दिसेल. जर शेळीला त्रास होत असेल तर आपण थोडीशी मदत करायची, फक्त पाय आले तर पाय वाढायचे नसतात, हे लक्षात असू द्या. डोकं पुढे काढण्याचा प्रयत्न करायचा असतो, डोकं बाहेर काढण्यासाठी तिला थोडीशी मदत करायची. शेळीला काळाही येतात. आपण जर युनीचा थोडा वरील भाग बोटाने पुश केला तर करडू खालच्या बाजूला वाढायचं आणि लगेच नाक तोंड साफ करायचं. करडाचा श्वासोश्वास चालू झाला पाहिजे हे पाहिजे. शेळी करडू थोडं हलवायचं आणि करडू चाटायला शेळी पुढे ठेवायचं. 2 करडे असतील तर दुसरं करडू येईपर्यंत पहिल्या करड्याची साफसफाई करून घ्यावी. कधी कधी दुसरं करडू मागच्या पायाने येतं, पहिल्या पद्धतीप्रमाणेच दुसऱ्या करड्याची काळजी घ्यायची. करडाचे नाक स्वच्छ करावे आणि शेळी जर उठत नसेल तर शेळीला उठण्याचा प्रयत्न करायचा. ती शेळी उठत नसेल तर तिला बसू द्यावी आणि करडे थोड्या अंतरावर ठेवावी. त्या शेळीला त्या प्रेमापोटी त्या करडाजवळ जाण्यासाठी गाई होईल आणि ती शेळी उठेल आणि करडाजवळ जाऊन करड्याला चाटू लागेल आणि करडे शेळीला चाटू द्यावी आणि शेळीच्या करडाच्या कानात फुंकार मारावी, कान साफ करावे. अशा प्रकारे आपण डिलिव्हरी करू शकता. आपण नाळ तोडण्याची गरज नाही, नाळ आपोआप तुटलेली असते किंवा तुटेलही. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर आपल्याला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडतील हेही आम्हाला सांगा, आम्ही त्या विषयावर लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येऊ. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.